विरारमध्ये पोलिसांच्या सतर्कतेमुळे मॉब लिंचिंगचा प्रकार टळला आहे. काल रात्री 7 सुमारास विरारच्या सतपाले येथे एका महिंद्रा एसयूव्ही कारने एका 60 वृद्धेला धडक दिली. यात या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. नवसी बसवत असे या वृद्ध महिलेचं नाव आहे. महिलेच्या मृत्यूनंतर भडकलेल्या नागरिकांनी गाडीची तोडफोड केली. गाडीतील तिघांना मारहाणही केली. यात तिघांना गंभीर दुखापत झाली असती, पण अर्नाळा सागरी पोलीस घटनास्थळी वेळेवर पोहोचल्यानं या तिघांचा जीव वाचला आहे. अर्नाळा सागरी पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतलं आहे. माझं नाव कुणाल नंदकुमार चव्हाण, मी दिलनगर गावामध्ये राहतो. संध्याकाळी आमच्याकडे एक ॲक्सिडेंट झाला मोठा, म्हणजे 5 कारमध्ये होते आणि 2 बाया चाललेल्या, आदिवासी बाया. तर त्या म्हणजे लाकडं घेऊन चाललेल्या, तर म्हणजे मागून आले फास्टमध्ये आणि आमच्याकडे रोडमध्येच आमच्याकडे परत ॲक्सिडेंट झालेला, एक बाई ऑफ झाली आणि आमच्याकडे आता परत ॲक्सिडेंट झाला. आम्ही त्यावरती आम्ही म्हणजे आम्हाला हे घ्यायचं आहे, ऑब्जेक्शन घ्यायचं आहे त्या ह्याच्यावरती. तर त्यांनी मागून म्हणजे ते मागून आले आणि त्यांनी जी गाडी ठोकली ना, तर ती आजी आहे ती उडली, उडल्याने ती रस्त्यावरती पडली. मग त्यांनी बघितलं ना, तर तिच्या डोक्यावरनं गाडी गेली, ती डोकं पूर्ण चपलं झालं आणि पूर्ण जागेत ती डेड झाली डायरेक्ट. नंतर लोकांनी गाडी फोडली का त्यांची? हो, लोकांनी पूर्ण गाडी फोडून टाकली त्यांची. ते लोक किती लोक होते आणि ते आजी कोण होती? लोक भरपूर होते, म्हणजे असं बोलायला गेलं तर भरपूर लोक होते. नाही, गाडीमध्ये किती लोक होते? गाडीमध्ये 5 होते. आणि ते आजी कुठे जात होती? आजी म्हणजे घरी जात होती, म्हणजे इकडे लाकडं बघायला आली आमच्याकडे, आमच्याकडे शेत आहे ना, तिकडे लाकडं बघायला आली. तर म्हणजे ती घरी जायला लागली लाकडं घेऊन, आणि ती लाकडं पण ती तिकडेच पडली असतील. कोण आहे ती आदिवासी? टाकीकडे ती आदिवासी, म्हणजे आदिवासी कुठेतरी काम करायला आलेत ते. त्यांचं गाव ॲक्च्युली ठाणे साईड, म्हणजे ढाणू साईडला आहे.